सुप्रीम कोर्टात 16 आमदारांचं निलंबन झालं तर सरकार कोसळेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर सर्व काही कायद्यानुसार झालं तर आमदार अपात्र होतील असं म्हणत राऊत यांनी जयंत पाटलांच्या या वक्तव्याला दुजोरा दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर या सरकारला राहता येणार नाही आणि राहिलं नाही तर दुसरा पर्याय कुठलाही राहील असं मला वाटत नाही. त्या अनुषंगाने मी बोललेलो होतो. जयंतराव पाटील बरोबर बोलतायत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कायद्याने सर्व काही होणार असेल तर 16 आमदार मुख्यमंत्र्यासह अपात्र ठरतील आणि सरकार कोसळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. पण सर्व काही कायद्याने होणार असेल तर विकासाचा ध्यास म्हणजे.